विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच सर्व भारतीयांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर महेश कुमार कांबळे, संस्थापक अध्यक्ष संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य. नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी पूनम फडतरे. चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मिरजेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अगदी साधेपणाने पण उत्साहात साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने मिरजेतील सफाई कर्मचाऱ्यांना 500 किलो जिलेबीचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे आणि सिद्धार्थ विराहत यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार आणि फुले अर्पण करून सफाई कर्मचारी आणि मिरजेतील पोलीस तथा शासकीय सर्व कर्मचाऱ्यांना 500 किलो जिलेबीचे वाटप केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मी प्रथम शुभेच्छा देतो आणि आज या जयंतीच्या निमित्तानं सगळीकडे जरी लॉकडाऊन आणि कोरोनाच्या मुळे कर्फ्यूची परिस्थिती असली तरी आंबेडकर जयंती आपल्या परीनं आपापल्या घरात कुटुंबात साजरी करण्यासंबंधीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. त्याचा आदर करून आमच्या महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी बांधू आणि भगिनी यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही आज आंबेडकर जयंतीनिमित्त जिलेबीचं वाटपाचं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. आमची संघर्ष सफाई कर्मचारी संघटना याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर महेश कुमार कांबळे, त्यांचे सर्व सहकारी शरद सातपुते आणि इतर सर्व सहकारी यांनी प्रयत्न करून आज 500 किलोची जिलेबी या ठिकाणी कामगारांच्या कुटुंबियांसाठी म्हणून तयार केली आणि ते त्यांचं वाटप त्यांनी या ठिकाणी आज केलेलं आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या मागं सातत्यानं उभी राहणारी एक नवीन संघटना आणि नवीन नेतृत्व म्हणून आज संघर्ष सफाई कामगार संघटनेकडे बघण्यात येत आहे. बघण्याचा दृष्टिकोन कर्मचाऱ्यांचा तसा आहे आणि त्यानिमित्तानं आज आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून आम्ही सर्व कुटुंबियांना ह्या वातावरणातसुद्धा सर्वांचं तोंड गोड व्हावं म्हणून सर्वांनाच या ठिकाणी आज जिलेबीचं वाटप केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय माननीय आयुक्त, इतर सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतात, पुनश्च एकदा मी आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वच भारतीयांना शुभेच्छा देतो.